हा भाऊ त्यामध्ये मी गाण्याच्या दोन ओळी पहिल्या म्हणेन विठ्ठलाची गाणी असेल पुढच्या तू ओळखायची समजेल ना गाणी ओळखायची विठ्ठलाची बरं पहिलं गाणं विठ्ठल 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 भिडे आस म्हणती ध्वजा वैष्णवाची आम्हा वाळवंटी तुझी सावली बरोबर ना एकदम अजय आतू जिंदाबाद लय भारी पुढे आता दुसरं गाणं जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो साचले मोहाचे धुके घनदाट हो तुला गाता येत नाही नाही बरं त्याचं आता आपलीच माणस आपलीच माती तरी मेंढरास कळपाची भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांनी लिहिलेलं असल्यामुळे मला माहिती अरविंद जगतापने लिहिलेलं गाणं आहे पुढचं गाणं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल वा भाऊ शेवटचं आहे फिरत्या चाकावरती देशी माती फिरत्या चाकावरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला विठ्ठलाचं कुठलंही गाणं सांग मी तुला ओळखून दाखवतो ह्याप्रमाणे हा खेळ आपला संपलेला आहे ह्यामध्ये भाऊने सगळी गाणी ओळखलेली आहे हो विठ्ठलाची कुठलीही गाणी ही मराठी माणसाला म्हणता आलीच पाहिजेत कारण मराठी माणसाची सकाळ होती ती विठ्ठलाच्या गाण्यांनी त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही गाणी माहिती असतात तोंडपाठ असतात ओळखीची असतात प्रल्हाद शिंदेंचं कुठलंही गाणं पाऊले चालती पंढरीची वाट आज सकाळी जरी लागलं तरी सकाळीचा फील येतो पहाट झाली आहे असं आपल्याला लक्षात येतं